पंढरपुरात राष्ट्रवादीला मोठा दणका बसलाय. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंग देशमुख यांनी भाजपची वाट धरली आहे. देशमुख यांनी भाजप आमदार समाधान अवताडे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना विजयसिंग देशमुख हे भाजपच्या वळचणीला गेल्यानं पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दिवंगत भारत भालके यांनी सलग 3 वेळा पंढरपूरचे प्रतिनिधित्व केलंय. 22 वर्ष त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना परिवार एकसंघ ठेवला. मात्र त्यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराला घरघर लागलीय. यातच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिचारकांसोबत लढण्याचं जाहीर केलंय. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता पंढरपूरच्या राजकारणात उमटू लागलेत. दिवंगत भारत भालके यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयसिंग देशमुख यांनी भाजप आमदार समाधान अवताडे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. भगीरथ भालके यांच्या या वक्तव्यावरून विठ्ठल परिवारात फूट पडल्याचं समोर आलंय. हे सर्व पाहता भगीरथ भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवाराला मात्र घरघर लागलीय. त्यातच विजयसिंग देशमुख यांनीही त्याची प्रचिती दाखवून दिली आहे. त्यामुळे आता हे डॅमेज कंट्रोल भगीरथ भालके कसे हाताळणार यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.